काहो गोंधळी बुवा. काय म्हणता गोंधळी बुवा? पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मांडलेला आहे. तेव्हा हा आता कथा कोणती म्हणायची आम्हाला सांगायला पाहिजे. आता कथा हा दीर आणि भाऊजेची कथा गायची आहे. वा वा छगनराव, काय म्हणता? अहो तुमच्या तोंडून कथा ऐकायला लय मजा येईल बघा दीर भाऊजेची. तुम्ही हा दुसऱ्याकडून हा दीर आणि भाऊजेची कथा ऐकली नाही का? अहो ऐकली पण त्यात काय दम नाही. असं वय? हा मग ऐका तर दीर भाऊजेची कथा. हा म्हणा म्हणा. कथा ऐका पुणे शहराची, कथा ऐका पुणे शहराची, पुण्यातील सांगवी गावाची, पुण्यातील सांगवी गावाची, पुण्यातील सांगवी गावाची. सखे दोन भाऊ एका जीवाची, सखे दोन भाऊ एका जीवाची, दोघे होते एका विचाराची, दोघे होते एका विचाराची, दोघे होते एका विचाराची. नव्हतं त्यात कोणी तुझ्या भावनेची, नव्हतं त्यात कोणी तुझ्या भावनेची, खरी होती ती सख्या जिव्हाळ्याची, खरी होती ती सख्या जिव्हाळ्याची, होती ती एका रक्ताची, होती ती एका रक्ताची, होती ती एका रक्ताची. दोघ असता लहानपणाची, दोघ असता लहानपणाची, आठवण होती आईच्या वचनाची, आठवण होती आईच्या वचनाची, आठवण पित्याच्या वचनाची, आठवण पित्याच्या वचनाची, आठवण पित्याच्या वचनाची. जिद्द होती त्या मोठ्या भावाची, जिद्द होती त्या मोठ्या भावाची, लहाण्याला मोठा करण्याची, लहाण्याला मोठा करण्याची, कथाशी दोन भावाची, कथाशी दोन भावाची, कथाशी दोन भावाची. पुणे शहरामध्ये हा सांगवी गावात, गावात सख्खे दोघं भाऊ राहायला होत, राहायला होत. लहानपणी आई वडील वारल्यामुळं धाकट्या भावाची जबाबदारी, जबाबदारी त्या मोठ्या भावावर पडली, पडली. लहानपणीच आई वडिलांच्या सांगण्याप्रमाणे, सांगण्याप्रमाणे धाकट्या भावाला चांगलं शिकून, शिकून लहान्याचा मोठा करावा, करावा अशी आईच्या वचनाची जिद्द ठेवून असं मोठ्या भावानं, भावानं त्या धाकट्या भावाला भरपूर शिक्षण देण्याचा, देण्याचा कसा विचार केला? कसा केला बरं? विचार केला मोठ्या मनाचा, विचार केला मोठ्या मनाचा, लहान्याला शिक्षण देण्याचा, लहान्याला शिक्षण देण्याचा, त्याला बॅरिस्टर करण्याचा, त्याला बॅरिस्टर करण्याचा, त्याला बॅरिस्टर करण्याचा. ठरला विचार असा भावाचा, ठरला विचार असा भावाचा, धाकट्या भावाला लई जपण्याचा, धाकट्या भावाला लई जपण्याचा, विचार त्याच्या कल्याणाचा, विचार त्याच्या कल्याणाचा, विचार त्याच्या कल्याणाचा. करुणी काम गाळून घामाला, करुणी काम गाळून घामाला, मारून आपल्या उपाशी पोटाला, मारून आपल्या उपाशी पोटाला, लहाण्याला मोठा तू करण्याला, काहीच कमी बाई केलं नाही त्याला, जागला दादा कर्तव्याला, जागला दादा कर्तव्याला, जागला दादा कर्तव्याला. जाऊ लागला भाऊ कॉलेजात, जाऊ लागला भाऊ कॉलेजात, झाला आनंद त्याच्या मनात, झाला आनंद त्याच्या मनात, कौतुक सांगे गावात, कौतुक सांगे गावात, कौतुक सांगे गावात. मग
अशा प्रमाणे काय झालं बरं मग मोठ्या भावानं काबाड कष्ट करून लहानाचं शिक्षण पूर्ण केलं उन्हा पावसात कष्ट सहन करून उपाशी पोटी राहून त्याच्या कॉलेजची व्यवस्था केली त्याचं शिक्षण पाहून त्याचं चांगुलपण पाहून साऱ्या गावाला त्याचं कौतुक वाटू लागलं लहान भावाला आपल्या बायकोने सुद्धा चांगले सांभाळावे आई सारखी त्याला माया लावावी अशा प्रमाणे त्या भावानं आपल्या बायकोला सुद्धा सांगितलं की माझ्या भावाला एखाद्या लहान मुलासारखी माया लावून लहानाचं मोठं करायचं आणि त्याला मोठा बनवायचा अशी त्यांची इच्छा होती म्हणून तो आपल्या बायकोला काय सांगू लागला बरं सांगू लागला आपल्या बायकोला सांगू लागला आपल्या बायकोला तेवढाच भाऊ आहे पाटीला तेवढाच भाऊ आहे माझ्या पाटीला आईची माया लावू त्याला आईची माया लावू त्याला आईची माया लावू त्याला ऐकून नवऱ्याच्या त्या शब्दाला त्या शब्दाला ओच्या मुलासारखं सांभाळी त्याला ओच्या मुलासारखं सांभाळी त्याला आईची माया लावते दिराला जी आईची माया लावते दिराला आईची माया लावते दिराला लहाना दिरा मग बोले भाव झाला लहाना दिरा मग बोले भाव झाला किती वहिनी जपता तुम्ही माझ्या जीवाला किती वहिनी जपता तुम्ही माझ्या जीवाला समजून न स्वतःचा बाळ तू मजला समजून न स्वतःचा बाळ तुम्ही मजला येई भरती आनंदाला येई भरती आनंदाला येई भरती आनंदाला जशी माया गाई वासराला जशी माया गाईची वासराला जशी माया हरणाची पाडसाला जशी माया हरणाची पाडसाला तशी माया लावी बाळाला की तशी माया लावी बाळाला तशी माया लावी बाळाला अशी ती भाऊज खऱ्या कुळाची अशी ती भाऊज खऱ्या कुळाची लहान दिराला लई सांभाळायची लहान दिराला लई सांभाळायची माया जशी सख्या आईची माया जशी सख्या आईची माया जशी सख्या आईची जशी ती आई साई दुधावरची जशी ती आई साई दुधावरची मायेनं सांभाळी लहान दिराशी मायेनं सांभाळी लहान दिराशी कवटाळून आपल्या ऊराशी कवटाळून आपल्या ऊराशी कवटाळून आपल्या ऊराशी अशा प्रमाणे बरं नवऱ्यानं सांगितल्यामुळं आपल्या लहान दिराला ती भाऊजाई पोटच्या मुलासारखं सांभाळू लागली कारण तिच्या पोटी लहान मूल बाळ नसल्यामुळं ती लहान दिरालाच आपलं मूल समजून लहानाचा मोठा करू लागली आणि आईची माया त्याला लावू लागली त्यामुळे तो लहान दीर त्या वहिनीला आई आई म्हणू लागे आई म्हणून बोले भावजला आई म्हणून बोले भावजला मोठेपणा मग वाटे भावाला मोठेपणा मग वाटे भावाला घरामध्ये नातेवाईकाला लहानाला शिकून मोठा केला झाला होता त्याचा बोलबाला जी झाला होता त्याचा बोलबाला जी झाला होता त्याचा बोलबाला जी
गाजायच्या माहेराला धीर गरिबीतून शिकून वर आला धीर गरिबीतून शिकून वर आला चाले भावाच्या मार्गाला शब्दान मत अशा तऱ्हेनं काय झालं बरं मग आईच्या जागी जागी भाऊजाला आई मानून मानून तो दीर वहिनीला हाक मारी हाक मारी भाऊ सांगील त्याप्रमाणे भावाने वागायचं वागायचं आणि भाऊजानं सांगील तसं त्या दीरानं वागायचं वागायचं असा त्यांचा सुखी संसार चाललेला असताना एक दिवस काय झालं बरं घरातील संसाराला दृष्ट लागली आणि मग त्यांचा संसार कसा बिघडला बरं दिवसा मागून दिवस लागले जायला दिवसा मागून दिवस लागले जायला नजर लागली कशी सुखी संसाराला नजर लागली कशी सुखी संसाराला ज्ञान देऊन ऐका शब्दाला ज्ञान देऊन ऐका शब्दाला ज्ञान देऊन ऐका शब्दाला संशयानं झपाटाला थोरल्या भावाला थोरल्या भावाला इतका जीव कसा लावती दिराला इतका जीव कसा लावती दिराला रात्रंदिवस त्याच्या शिवे लागी रात्रंदिवस त्याच्या शिवे लागी रात्रंदिवस त्याच्या शिवे लागी दिवस रात्र त्याच्या शिवेला दिवस रात्र त्याच्या शिवेला कपडा लज्जात ज्ञान भाव झाला कपडा लज्जात ज्ञान भाव झाला कशातच कमी पडू देईना हो त्याला कशातच कमी मग पडू देईना त्याला सहन होईना भावाला सहन होईना भावाला सहन होईना भावाला अशा प्रमाणे आनंदान सुखी संसार संसार पण या संसाराला दिष्ट लागली लागली मोठा भाऊ भाऊ लहान भावावर संशय घेऊ लागला घेऊ लागला दादा मनात म्हणतोय माझी बायको बायको रात्रंदिवस त्याच्या शिबेत राहून राहून मला माझी बायको विचारितच नाही असं ही गोष्ट त्याला सहन होईना सहन होईना तेव्हा असाच एक प्रसंग पुन्हा कसा बरं कसा घडला बरं कसा घडला बरं एकदा दोघे भाऊ बसले जेवायला एकदा दोघे भाऊ बसले जेवायला बारका भाऊ त्याच्या संगतीला बारका भाऊ त्याच्या संगतीला दादा बसलाय पंगतीला दादा बसलाय पंगतीला दादा बसलाय पंगतीला भाऊ जो बसली बघा वाढायला भाऊजा बसली बघा वाढायला नवऱ्याला आण धाक्या दिराला नवऱ्याला आण धाक्या दिराला सावरून आपल्या पदराला सावरून आपल्या पदराला सावरून आपल्या पदराला भाऊजया बसली जेवण वाढायला भाऊजई बसली जेवण वाढायला जेवण वाढलं जास्तीच दिराला जेवण वाढलं जास्तीच दिराला विचारी घडो घडी त्याला विचारी घडो घडी विचारी घडो घडी काय हवं आहे भाऊजी तुम्हाला काय हवं आहे भाऊजी तुम्हाला भावाची नजर लागली खालवर होयाला भावाची नजर लागली खालवर होयाला जळफळे दादा मनाला जळफळे दादा मनाला जळफळे दादा मनाला बायको असून माझी विचारित नाही बायको असून
माझी विचारित नाही माझ्या भावाला वाडीतच जाई माझ्या भावाला वाडीतच जाई अंगाची होईल आई लाही अंगाची होईल आई लाही अंगाची होईल आई लाही मनात पाप दादाच्या येई मनात पाप दादाच्या येई घडलं नव्हतं असू वाईट काही घडलं नव्हतं असू वाईट काही जळतच मन त्याच राही जळतच मन त्याच राही जळतच मन त्याच राही अशा प्रमाण दादाच्या मनात मनात आपल्या भावाई की वाईट संशय येऊ लागला मोठा भाऊ म्हणे काय बरं माझी बायको असून असून माझी विचारपूस करीत नाही करीत नाही सर्व लक्ष त्या माझ्या लहान्यावर आहे आहे असा भावाचा इसाळ होऊन उगाच मनामध्ये मन जाळू लागला जाळू लागला मग संशय लागला भावाचा घे आला संशय लागला भावाचा घे आला रागान दादा हा लाल लाल झाला रागान दादा बघा लाल लाल झाला जेवणाच ताट सोडून गेला जेवणाच ताट सोडून गेला जेवणाच ताट सोडून गेला अचानक काही असा प्रकार घडला अचानक असा काही प्रकार घडला कळलं काहीच नाही कुणाला कळलं काहीच नाही कुणाला दैवाचा खेळ निराळा दैवाचा खेळ निराळा दैवाचा खेळ निराळा विचारी तो धीर त्या भाव जला विचारी तो धीर त्या भाव जला दादा उठून राजान का गेला दादा उठून राजान का गेला सोडून भरल्या ताटाला सोडून भरल्या ताटाला सोडून भरल्या ताटाला हात धुतला भाऊ उठला हात धुतला भाऊ उठला निघून लहाना दादाकडे गेला निघून लहाना दादाकडे गेला जाऊन विचारी दादाला जाऊन विचारी दादाला जाऊन विचारी दादाला अशा प्रमाण काय झालं बरं मग बायकोवर संशय घेऊन घेऊन दादा जेवणाच्या ताटावरून उठला उठला आणि रागानं दूर निघून गेला निघून गेला धाकट्या भावाच्या मनात काय बरं काही आलं नाही आलं नाही पण त्याला काहीच कळेना कळेना तो आपल्या मोठ्या भावाच्या पाठोपाठ जाऊन जाऊन त्याला विचारू लागला काय विचारू लागला काय झालं सांगा दादा हो मजला काय झालं सांगा दादा हो मजला काहीच बोले ना दादा हो त्याला काहीच बोले ना दादा हो त्याला लागली भाव जाई रडाईला लागली भाव जाई भाऊजाईला सार विचारी येऊन भाऊजाईला सार विचारी काय झालं सांगा खरोखरी काय झालं सांगा खरोखरी काय झालं सांगा खरोखरी भाऊजा म्हणती काय सांगू तरी भाऊजा म्हणती काय सांगू तरी काय झालं तुमच्या भावाच्या डोक्यावरी काय झालं तुमच्या भावाच्या डोक्यावरी रागावली बाई माझ्यावरी रागावली बाई माझ्यावरी रागावली बाई माझ्यावरी अर्धत मुरडत भाऊज रडत अर्धत मुरडत भाऊज रडत विचार करते आपल्या मनात विचार करते बाई आपल्या मनात कुणी नाही चुकलं कशात कुणी नाही चुकलं कशात
धनी का हो उतला हो तुम्ही राजात काय चुकलं सांगा मुच्यात करितो आपल्या मनाला विचार करितो आपल्या मनाला काय करू आता मी बहानाची 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 आशा प्रमाण बायकोन नवऱ्याला विनंती केली काय विनंती केली बर कारभारी कारभारी तुम्ही जेवता ताटावरून का उठला का उठला बर माझ्याकडून काय अपराध झालाय का हा परंतु दादा काहीच बोलेना त्याच्या मनात काय बर बायकोच्या संशयाचं भूत शिरलेलं होतं शिरलेलं होतं डोळ्यासमोर सारखा लहान भाऊ दिसत होता दिसत होता ही आपल्या नवऱ्याची दशा पाहून पाहून काय झालं काय झालं बर भाऊजा उठून गेली देव घराला भाऊजा उठून गेली देव घराला प्रार्थना करती अंबाबाईला प्रार्थना करती अंबाबाईला गारहाण झाली अशा प्रमाण त्या भाऊजाईन भाऊजाईन आपल्या नवऱ्याच्या वागणुकीवर वागणुकीवर झालेला बदल पाहून पाहून बिचारी फार घाबरली घाबरली अंबाबाईला नवस करू लागली ज्योतिबाची आणि खंडोबाची प्रार्थना करू लागली करू लागली हे देवा माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी दे पण त्या मोठ्या भावाचा निश्चय फार वेगळाच होता वेगळा होता त्यानं भावाचा काटा काढावा काढावा आणि आपण मोकळं व्हावं व्हावं हाच त्याच्या मनामध्ये विचार घोळत होता असं मग काय झालं काय झालं बरं मनात म्हणतो काय करू ह्या भावा मनात म्हणतो काय करू या भावा लावील बट्टा हो माझ्या या नावा लावील बट्टा हा माझ्या या नावा करू लागे भावाचा हे वाजी करू लागे भावाचा हे वाजी करू लागे भावाचा हे वाजी केला विचार पता मनात केला विचार पता मनात खोटे बोलून आपल्या घरात खोटे बोलून आपल्या घरात जातो राघान निघून रानात जातो राघान निघून रानात रात्रीच्या झोपेच्या त्या अंमलात रात्री झोपेच्या त्या अंमलात येई बाराच्या तो दरम्यात येई बाराच्या तो दरम्यात दरवाजा काही ठोकी दरवाजा काही ठोकी दरवाजा काही ठोकी भाऊज संगतीया आपल्या दिराला भाऊज संगतीया आपल्या दिराला कोणालय बघा दाराला कोणालय बघा दाराला कोणालय बघा दाराला दोघं उठून धावली दरवाजा उघडायला दोघं उठून धावली दरवाजा उघडायला दोघ
दोघांना बघून त्याला राग लई आला दोघांना बघून त्याला राग लई आला लहान्या विचारी दादा लागी लहान्या विचारी दादा लागी लहान्या विचारी दादा लागी कुठं होता दादा इतक्या रात्रीला कुठं होता दादा तुम्ही इतक्या रात्रीला दादांना काही राजीना बोलायला दादांना काही राजीना बोलायला सुडान होता चिडलेला सुडान होता चिडलेला सुडान होता चिडलेला माझ्या बायकोवर ह्याचा का डोळा माझ्या बायकोवर ह्याचा का डोळा मनी संशयान दादा पेटलेला मनी संशयान दादा पेटलेला चिड भिडली मस्त कालाची चिड भिडली मस्त कालाची चिड भिडली मस्त कालाची विचारी भावत्या सख्या दादाला विचारी भावत्या मोठ्या दादाला कुठं दुखतंय का सांगावं मजला कुठं दुखतंय का सांगावं मजला दादा मग लागला बोलायला दादा मग लागला बोलायला दादा मग लागला बोलायला मग अशा प्रमाणे रागानं एक दिवस दादा दादा रात्री शेतावर गेला शेतावर गेला बर का आणि अचानक रात्री रात्री 12 वाजता हा घरी आलेला आहे घरी आलेला आहे दारात उभा राहिल्यावर राहिल्यावर दार ठोकल्यावर ठोकल्यावर दीर भाऊज दोघे मिळून दार उघडायला आले असं बस एवढ्या क्षणामध्ये भावाचा राग राग मस्तकाला गेला गेला आणि त्यानं लहान या भावाला ठार करण्याचा बेत केला गेला अरे रे काय प्रसंग आहे बरोबर आहे मग धाकट्या लहान्याला लहान्याला त्या मोठ्या भावानं फसवून फसवून शेतावर कसा नेला बरं कसा नेला बरं सांगतो ऐक लहान्या मी तुझला सांगतो ऐक लहान्या मी तुझला सकाळी लवकर उठून शेताला सकाळी लवकर उठून शेताला जायाच आपल्या दोघाला जायाच आपल्या दोघाला जायाच आपल्या दोघाला शेताला पाणी जाऊ पाजाईला शेताला पाणी जाऊ पाजाईला शेताची आपल्या मशागत करण्याला शेताची आपल्या मशागत करण्याला ठाव काही धाक्या भावाला ठाव काही धाक्या भावाला ठाव काही धाक्या भावाला तयारी झाली रानात जायाची तयारी झाली रानात जायाची सकाळी घाई ती सारी स्वयंपाकाची सकाळी घाई ती सारी स्वयंपाकाची दोघा भावाच्या न्याहारीची दोघा भावाच्या न्याहारीची दोघा भावाच्या न्याहारीची बांधली पाटी झुणका भाकरीची बांधली पाटी झुणका भाकरीची कांदा मिरची अन खरड्याची कांदा मिरची अन खरड्याची घाई सारी त्यांना जाण्याची घाई सारी त्यांना जाण्याची घाई सारी त्यांना जाण्याची दोघ लागली आता वाटला दोघ लागली आता वाटला सासरा दोर टाकून पाटीला कासरा दोर टाकून पाटीला फावड कुदळ घेऊन संगतीला फावड कुदळ घेऊन संगतीला फावड कुदळ घेऊन संगतीला अशा प्रमाण हा थोरल्या भावानं भावानं लहान्या भावाला शेताच्या कामाला कामाला जायचं म्हणून सांगितलं सांगितलं
हातात कुराड हावड फावड दोर आणि कासर घेऊन घेऊन दोघे भाऊ शेतावर गेले आहेत गेलेले आहेत मग बायकोवर संशय घेऊन घेऊन लहान्या भावाचा त्या थोरल्या भावानं भावानं कसा घात केला कसा केला बरं दादानं विचार मनामध्ये केला दादानं विचार मनामध्ये केला फसवून मारायचा धाक्या भावाला फसवून मारायचा धाक्या भावाला पाठवायचा आज स्वर्गाला बाजूला घेई पाहुन कोण बघतई का चोरून गे कोण बघतई का चोरून गे कोण बघतई का चोरून गे मोठा भाऊ म्हणे धाक्या भावाला मोठा भाऊ म्हणे धाक्या भावाला पाणी पाजून घे आपल्या उसाला पाणी पाजून घे आपल्या उसाला लाना मग लागला कामाला लाना मग लागला कामाला लाना मग लागला कामाला धाकट्या कामात दंग पाहून धाकट्या कामात दंग पाहून पुरला हातात कुराड घेऊन पुरला हातात कुराड घेऊन हळू हळू आला हुशारी हळू हळू आला हुशारी हळू हळू आला हुशारी कुराड घातली धाक्याच्या डोक्यात कुराड घातली धाक्याच्या डोक्यात तोडलं मुंडकाव एका झटक्यात तोडलं मुंडकाव एका झटक्यात धड पडलं रक्तात जी धड पडलं रक्तात धड पडलं रक्तात असा हा दैवाचा खेळ निराळा असा हा दैवाचा खेळ निराळा बायकूच्या संशयानं भाव मारिला बायकूच्या संशयानं भाव मारिला भाव मारून काय मिळ त्याला भाव मारून काय मिळ त्याला भाव मारून काय मिळ त्याला अशा प्रमाणे हा हा धाकटा भाऊ भाऊ कामात दंग असताना असताना आपल्या बायकूच्या संशयानं संशयानं धाकट्या भावाचा भावाचा थोरल्या भावानं घात केला अरे फार वाईट झालं कुऱ्हाड डोक्यात घालून घालून एका झटक्यात भावाचा प्राण घेतला प्राण घेतला रक्ताच्या थारुळ्यात थारुळ्यात लहान भावाचं प्रेत पडलं पडलेलं आहे बघा नियतीचा खेळ कसा आहे बरोबर आहे ज्यानं लहानाचं मोठं केलं शिकून सवरून महान केलं केलं त्यानंच त्याचा शेवट केला शेवट केला थोड्या दिवसामध्ये लहान भाऊ बॅरिस्टर होणार होता होणार होता पण काय करणार हे असं झालं असं एवढ्यात बर त्या खुनाच्या जागी जागी मग ती भावाची बायको भाऊच कशी आली कशी आली बर इतक्या तू वहिनी आली धावून इतक्या तू वहिनी आली धावून कॉलेज मधलं पत्र दिराच घेऊन कॉलेज मधलं पत्र दिराच घेऊन दीर झाला बॅरिस्टर शिकून दीर झाला बॅरिस्टर शिकून दीर झाला बॅरिस्टर शिकून मग दीर बॅरिस्टर झालाय झालाय असं पत्र मुंबईहून आलं मुंबईवरून आलं म्हणून भाऊ जो शेतावर त्या दिराला व आपल्या नवऱ्याला सांगायला गेली सांगायला गेली पण तिला वेगळ्याच प्रकार तिथं दिसला झालेलं वेगळं मुंडकं पाहून दिराच झालेलं वेगळं मुंडकं पाहून दिराच झाला आक्रोश मग एकच झाला आक्रोश मग एकच सुटलं वादळ दुःखात की सुटलं वादळ दुःखात की दिराला पाहून पाणी आलं डोळ्याला
धाकटा दीर माझ्या लहान मुलासारखा होता पण देवा काय असा प्रसंग झाला कुणी याला मारलं दिराला पाहून पाणी आलंय डोळ्याला उंचा भाज्यान घात त्याचा केला उंचा भाज्यान घात त्याचा केला विचारी आपल्या नवऱ्याला की विचारी आपल्या नवऱ्याला विचारी आपल्या नवऱ्याला थोरला भाऊ त्या भावाचा खून करून एका बाजूला घाबरत घाबरत उभा होता चेहरा त्याचा होता पडलेला रक्ताने सदरा भिजलेला की रक्ताने सदरा भिजलेला की रक्ताने सदरा भिजलेला की राग आला त्या भावजला राग नवऱ्याच्या घरी गतुंडीला की नवऱ्याच्या घरी गतुंडीला की नवऱ्याच्या घरी गतुंडीला की मारलं का माझ्या त्या बाळाला मारलं का माझ्या त्या बाळाला माझ्या त्या धाकट्या दिराला की माझ्या त्या धाकट्या दिराला धाडीते तुम्हाला मी तुरुंगाला धाडीते तुम्हाला मी तुरुंगाला कोरडून सांगीन गावाला की वरडून सांगीन गावाला की वरडून सांगीन गावाला की भानमग आलं त्या दादाला भानमग आलं त्या दादाला प्रकार पुर माझ्या हातून हा घडला प्रकार वाईट माझ्या हातून घडला लागला तित भाऊ रडाईला की लागला तित भाऊ रडाईला की लागला तित भाऊ रडाईला की तुझ्यावर संशय मी घेतला तुझ्यावर संशय मी घेतला खून त्यासाठी भावाचा केला खून त्यासाठी भावाचा केला लागला माफी मागायला की लागला माफी मागायला की लागला माफी मागायला की अशा प्रमाण काय झालं बरं मग त्या भाऊजन भाऊजैन आपल्या दिराचं धड पाहून पाहून आणि मुंडक पाहून पाहून रडू लागली रडू लागली लहानाचा मोठा दीर केला केला पोटच्या पोरासारखा वाढवला वाढवला आईसारखी माया त्याला लावली लावली पण माझ्यावर संशय घेऊन घेऊन सख्या भावाचा खून खून आपल्या नवऱ्यानं केला केला म्हणून ती भाऊज आपल्या नवऱ्याला काय म्हणाली काय म्हणाली बरं नाही इच्छा जगण्याची मजला नाही इच्छा जगण्याची मजला मारले का माझ्या बाळाला की मारले का माझ्या बाळाला की मारले का माझ्या बाळाला की जणू का माझ्या पोटच्या गोळ्याला जणू का माझ्या पोटच्या गोळ्याला अर्थ नाही माझ्या जीवनाला की अर्थ नाही माझ्या जीवनाला की अर्थ नाही विचार केला मुलाप्रमाणे धाकटा दीर आपल्याला सोडून गेला आता आपल्या जगण्यात काही जात नाही म्हणून तिनं काय केलं कमरेचा काढून लोखंडी विळा कमरेचा काढून लोखंडी विळा कापिला भाऊजन स्वतःचा गळा कापिला भाऊजन स्वतःचा गळा देह टाकिला धरणीला करुणी शेवटच्या जीवनाचा करुणी शेवटच्या जीवनाचा मार्ग धरिला तीन स्वर्गाचा
मार्ग धरिला तीन स्वर्गाचा कसा हा खेळ नशिबाचा की अशा प्रमाण धाकट्या दिराचं रक्तात पडलेलं प्रेत पाहून त्या भाऊजाईना हंबरडा फोडला आणि मनात निश्चय केला कमरेचा इळा काढून गळा कापून त्या ठिकाणी भाऊजाईनं प्राण सोडला आहे हे सारं पाहून मग त्या थोरल्या भावानं काय केलं बरं भावा परिभाव माझा तो गेला भावा परिभाव माझा तू दिला बायको ही सोडून गेली हो मजला बायको ही सोडून गेली हो मजला काय करू ह्या जगण्याला काय करू ह्या जगण्याला मग त्या थोड्या भावानं काय केलं आता म्हणजे आपल्या जगण्यामध्ये काय अर्थ नाही म्हणून त्यांनी काय केलं डोकं दगडावर घेया पटुनी दिला तो प्राण सोडून अशा प्रमाणे या तिघांचा शेवट झाला तेव्हा जगामध्ये माणसानं चांगल्या प्रमाणे राहावं म्हणजे जगात नाव निघतं धीर भाऊजाई कथा गेली शेवटाला कॅशेट घ्या विंग्ज कंपनीला सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका नाते पुते कारुंडे गावाला भैरवनाथाची शेवा हाई त्याला छगन बंधू गाथो या कथेला छगन बंधू गाथो या कथेला छगन बंधू गाथो या कथे